नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत. आज आपण 11 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. तर हे लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. येणारी कुठलीही एक्झाम असेल तर त्यामध्ये यामधून प्रश्न बनू शकतो. खूप महत्त्वाचं लेक्चर आहे, एकही प्रश्न यातला मिस करू नका. शेवटचा जो मी होमवर्कचा प्रश्न विचारला आहे त्याचंसुद्धा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्या, ठीक आहे? तर आता आपण या लेक्चरला सुरू करू. त्याआधी होमवर्कचा प्रश्न. गर्भवती महिलांसाठीचं स्वस्त गर्भ ॲप कोणत्या IIT विकसित केलंय? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय. IIT रुर्कीनं स्वस्त गर्भ नावाचं एक ॲप गर्भवती महिलांसाठी डेव्हलप केलंय. ॲपचं नाव लक्षात ठेवा, स्वस्त गर्भ ॲप. तर कशासाठी, काय उद्देश आहे? तर गर्भवती महिला ज्या असतात तर त्यांना 9 महिने जेव्हा बाळ पोटात असतं तर त्यांनी कशा पद्धतीनं काळजी घ्यावी जेणेकरून त्या बाळाची आणि आईची स्वतःचीसुद्धा हेल्थ चांगली राहील, तर यासाठीचं मार्गदर्शन करण्यासाठी किंवा काळजी कशी घ्यावी याबद्दल सहाय्य करण्यासाठीचं, तसंच जर त्यांना काही मेडिकल फॅसिलिटीजची आवश्यकता असेल तर त्यांना रिअल टाईम वैद्यकीय सहाय्य करण्यासाठी हे ॲप त्यांना मदत करणार आहे, ठीक आहे? तर ॲपचं नाव लक्षात ठेवा, स्वस्त गर्भ ॲप. कोणी डेव्हलप केलं आहे? IIT रुर्कीनी. ओके, तर आता आपण या लेक्चरचा पहिला प्रश्न बघू. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर हा प्रश्न खूप 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 महत्त्वाचा आहे. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये एक तरी प्रश्न ह्याच्यावरती असतोच, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सवरती. तर यावर्षीचा हा जो इंडेक्स आहे हा रिसेंटली 9 फेब्रुवारीला पब्लिश झालेला आहे. तर यावर्षी आपल्या भारताचा 136वा रँक आलेला आहे, ठीक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय. 136वा रँक आपल्याला वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 मिळालेला आहे. याला मराठीमध्ये जागतिक आनंद निर्देशांक असंही म्हणतात, पण ते म्हणायला थोडं डिफिकल्ट जातं, लक्षात ठेवायला पण अवघड आहे. तर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 असंच तुम्ही पण लक्षात ठेवू शकता. तर यावर्षीची ही या इंडेक्सची 10वी आवृत्ती होती. तर ग्लोब हॅपीनेस रिफ्लेक्टसोबत हे त्यांची 10वी ॲनिव्हर्सरी किंवा 10वी आवृत्ती ही सेलिब्रेट करणार आहेत. आता हा अहवाल किंवा हा इंडेक्स कोण प्रकाशित करतं? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कद्वारे संयुक्त राष्ट्रांना जागतिक आनंदाचा हा अहवाल प्रकाशित केला जातो, ठीक आहे? नाव लक्षात ठेवा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क. या आधीची जी आवृत्ती होती या इंडेक्सची, तर ती मार्च 2021 पब्लिश झाली होती. मार्च 2022 किंवा मागच्या वर्षी 2022 हा अहवाल किंवा हा इंडेक्स पब्लिश केला नव्हता, लक्षात ठेवा. यावर्षीची ही 10वी जी आवृत्ती आहे ही 2023 आहे, ज्यामध्ये आपल्या भारताचा नंबर आहे 136वा रँक आहे. त्याआधीची 9वी आवृत्ती कधी होती? तर 2021 नाही, ठीक आहे? आणि त्यामध्ये आपला रँक होता 139. हा अहवाल 20 मार्च 2021 पब्लिश झाला होता, 9वी आवृत्ती. या दिवशी वर्ल्ड हॅपीनेस डे असतो, लक्षात ठेवा ही तारीख 20 मार्च, ठीक आहे? आणि त्यापूर्वीची 8वी आवृत्ती 2020 पब्लिश झाली होती, त्यामध्ये आपल्या भारताचा रँक होता 144. म्हणजे जर तुम्ही इयर बाय इयर बघितलं तर आपल्या भारताची रँकिंग थोडीशी इम्प्रूव्ह होताना आपल्याला इथे दिसतीय, ओके? आता आपण या इंडेक्समधल्या टॉप 10 कंट्रीजसुद्धा बघून घेऊयात. पहिला रँक आहे फिनलँडचा, दुसरा डेन्मार्क, तिसरा आहे स्वित्झर्लंड, चौथा आहे आयर्लंड आणि पाचवा आहे नेदरलँड. तर पहिले 5 नेहमी लक्षात ठेवायचे असतात, पहिले 5, बॉटम 5 आणि आपल्या शेजारच्या कंट्री, हे आपण बघणार आहोत. तर पहिले आहे फिनलँड, दुसरा डेन्मार्क, तिसरा आहे स्वित्झर्लंड, चौथा आहे आयर्लंड आणि पाचवा आहे नेदरलँड. तसंच 10 आपण बघूयात. 6वा नॉर्वे, 7वा स्वीडन, 8वा लक्झेंबर्ग आणि 136वा रँक आहे आपल्या भारताचा यावर्षी. शेवटचे 5 देश कोणते आहेत? तर 146वा म्हणजे एकदम लास्ट आहे अफगाणिस्तान, 145वा आहे झिम्बाब्वे, 144 आहे रवांडा, 143वा आहे बोट्सवाना आणि 142वा आहे लेसोथो. म्हणजे सगळ्यात वर्स्ट कामगिरी केलेली आहे अफगाणिस्ताननी, याचा रँक आहे 146वा, ठीक आहे? आपल्या शेजारचेसुद्धा देश लगेच बघून घेऊ. चीनचा रँक आहे 82वा, नेपाळ आहे 85, बांगलादेशचा 99वा रँक आहे, पाकिस्तान आपल्या पुढं आहे 103 रँक आहे त्याचा आणि श्रीलंका आहे 126. त्यानंतर आपला भारत आहे, आपल्या भारताचा आहे 136वा आणि अफगाणिस्तान लास्ट आहे 146व्या क्रमांकावरती, ठीक आहे? तर आय होप तुम्हाला हा इंडेक्स समजला असेल. ह्यातले हे जे सगळे फॅक्ट आहेत हे नोट डाऊन करा, खूप महत्त्वाचे आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. ICC T20 महिला विश्वचषक 10 फेब्रुवारी 2023 कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका चौथा पर्याय. तर ICC T20 महिला वर्ल्ड कप हा 10 फेब्रुवारीपासून साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू झालेला आहे आणि एखाद्या आफ्रिकन कंट्रीमध्ये ही स्पर्धा पहिल्यांदाच होती आहे, लक्षात ठेवा. पहिल्या गोष्टी परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात.
आणि जो फायनल मॅच आहे तर तो 26 फेब्रुवारीला होणार आहे न्यूलँड्सच्या स्टेडियमवरती. ठीक आहे, तर आता दक्षिण आफ्रिकाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. तर दक्षिण आफ्रिका ही जी कंट्री आहे ही आफ्रिका खंडाच्या एकदम दक्षिण टोकावरचा एक देश आहे. याची राजधानी, 3 राजधान्या आहेत त्याला, केपटाऊन, प्रिटोरिया आणि ब्लूमफॉन्टेन. तर ह्या वेगवेगळ्या उद्देशासाठीच्या ह्या 3 राजधान्या आहेत. याचे राष्ट्रपती आहेत सिरिल रामाफोसा आणि याचं चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड, किंवा याला फक्त रँडसुद्धा म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न. इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणे विकसित केलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह डॅश डॅश हा संभाव्य प्रक्षेपणासाठी 2023 भारतात पाठवला जाईल. आता इस्रो ही भारताची संस्था आहे आणि नासा ही एक अमेरिकन कंपनी आहे. तर या दोघांनी मिळून एक पृथ्वी निरीक्षण करण्यासाठीचा उपग्रह बनवला आहे, त्याचं आपल्याला नाव इथे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे निसार. ओके, तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो या दोघांनी मिळून संयुक्तपणे विकसित केलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह ज्याचं नाव आहे निसार हा 2024 लाँच होणार आहे. पण तो आता अमेरिकेतून भारतामध्ये 2023 फेब्रुवारी म्हणजे याच मंथमध्ये पाठवला जाणार आहे. तर नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार असा या निसारचा फुलफॉर्म आहे, लक्षात ठेवा. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. निसारचा फुलफॉर्म आहे नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार NISAR. तर हा उपग्रह पृथ्वीचं कवच, बर्फाचं आवरण आणि परिसंस्थेबद्दल महत्त्वाची माहिती देणार आहे आपल्याला. याचा आकार SUV आकाराचा आहे हा उपग्रह आणि हा पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आंध्र प्रदेशातल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून हा प्रक्षेपण होऊ शकतो याचं. ठीक आहे, म्हणजे हे संभाव्य टेंटेटिव्ह डेट आहे ही. तर हा एका विशेष मालवाहू कंटेनर फ्लाईटमध्ये भारतात पाठवला जाईल अमेरिकेतून. आता आपण या निसारबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत. इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करा. तर निसार काय आहे ह्याचा फुलफॉर्म आत्ताच आपण बघितला. तर 2014 एक MOU आपण साईन केला होता US आणि भारताच्या अंतराळ संस्थांनी मिळून. तर हे 2014 त्या स्वाक्षरी केलेल्या भागीदारी करारानुसार US आणि भारताच्या अंतराळ संस्थांनी तयार केलेला आहे निसार. 2800 किलोग्रॅम उपग्रहामध्ये L-band आणि S-band सिंथेटिक अपर्चर रडार SAR हे दोन्ही पण उपकरणं असणार आहेत, ज्याच्यामुळं तो ड्युएल फ्रिक्वेन्सी इमेजिंग रडार उपग्रह बनणार आहे, कारण ह्याच्यामध्ये SAR हे दोन्ही पण फ्रिक्वेन्सीज आहेत. ठीक आहे, नासाने L-band रडार, GPS आणि डेटा कलेक्ट करण्यासाठी उच्च क्षमतेचे सॉलिड स्टेट रेकॉर्डर आणि पेलोड डेटा उपप्रणाली ही दिलेली आहे ह्या निसारमध्ये. तर आपल्या भारताच्या इस्रोने ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर इस्रोचा काय सहभाग आहे, तर इस्रोनी ह्याला S-band रडार दिलं आहे, GSLV प्रक्षेपण प्रणाली दिली आहे आणि आपण ह्याला अंतराळामध्ये सोडणारसुद्धा आहोत, म्हणजे इस्रो हे पुढचं काम करणार आहे. ठीक आहे, तर उपग्रहाचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचा मोठा 39 फूट स्थिर अँटेना परावर्तक हा सुद्धा त्यातला महत्त्वाचा एक घटक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं नासा आणि इस्रोनी दोघांनी मिळून हे निसार नावाचा एक उपग्रह तयार केलेला आहे, जो की पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. पुढचा प्रश्न. सिरिया आणि तुर्की येथे भूकंप झाल्यानंतर डॅश डॅश हे भारत सरकारने सुरू केलेले बचाव कार्य आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अशा कुठलेही जेव्हा ऑपरेशन किंवा बचाव कार्य चालतात तर त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो, किंवा यावेळेस याच्यावरती मॅच डी पेअरमध्ये सुद्धा प्रश्न बनू शकतो की हे एका साईडला वेगवेगळ्या ऑपरेशनची नावं देतील आणि दुसऱ्या साईडला ते कोणत्या देशासोबत चालवलं गेलं होतं किंवा कोणत्या इव्हेंटसाठी ते होतं ते प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन दोस्त. तर ऑपरेशन दोस्त नावाचा एक भारत सरकारने सुरू केलेलं बचाव कार्य आहे सिरिया आणि तुर्की इथं भूकंप झाल्यानंतरचं. नाव महत्त्वाचं आहे ऑपरेशन दोस्त, लक्षात ठेवा. तर हे ऑपरेशन अंतर्गत, या ऑपरेशन अंतर्गत भारताने तुर्की आणि सिरिया या दोन भूकंपग्रस्त देशांमध्ये फील्ड हॉस्पिटलचा पुरवठा आणि बचाव कर्मचारीसुद्धा तैनात केलेले आहेत. भारताने सिरियाला C-130J या विमानातून काही मदतीसाठी काही सामग्रीसुद्धा पाठवलेली आहे. भारतानी पोर्टेबल ECG मशीन्स, पेशंट मॉनिटर्स आणि इतरसुद्धा काही आवश्यक मेडिकल वस्तूंसोबत आपत्कालीन औषधं आणि उपकरणंसुद्धा सिरियाला पाठवलेली आहेत. सिरियाबद्दल आणि तुर्कीबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊ. सिरिया हा एक पूर्व भूमध्य समुद्रात स्थित असलेला एक पश्चिम आशियाई देश आहे. सध्याचे याचे राष्ट्रपती आहेत बशर अल असद, राजधानी आहे याची दमास्कस. तुर्कीची राजधानी आहे अंकारा, इथले राष्ट्राध्यक्ष आहेत रेसेप तय्यिप एर्दोगन. ठीक आहे, पुढचा प्रश्न. अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले जानुस 1
EOS 07 आणि आझादी SAT 2 खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, नावावरून काहीच समजत नसेल. तर हे जे टर्म्स आहेत तर ह्या SSLV D2 प्रक्षेपित केलेले उपग्रह आहेत. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय. तर आपल्या अगेन इस्रोचाच हा प्रश्न आहे. तर इस्रोनी SSLV D2 रॉकेट लॉन्च केलेले रिसेंटली श्रीहरिकोटा इथून या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी पद्धतीनं पार पडलेलं आहे. या रॉकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट म्हणजेच EOS 07, अमेरिकन कंपनी एंट्रीसचा जानुस 1 आणि देशभरातल्या विद्यार्थिनींनी बनवलेला आझादी SAT 2 या लहान उपग्रहांना पृथ्वीसोबत 450 किलोमीटरच्या एका सर्क्युलर कक्षेमध्ये सोडण्यात आलेलं आहे या 3 उपग्रहांना. ठीक आहे. तर SSLV D2 एकूण वजन आहे 175.2 किलो, ज्याच्यामध्ये 156 किलो वजनाचा EOS उपग्रह आहे, 10.2 किलो वजनाचा जानुस 1 आहे आणि आझादी SAT 2 वजन आहे 8.7 किलो. ठीक आहे. तर हे जे तिन्ही उपग्रह आहेत हे SSLV D2 प्रक्षेपित केलेले उपग्रहांची नावं आहेत. यामध्ये विद्यार्थिनींनी बनवलेला आहे आझादी SAT 2, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच लोकप्रिय कलाकार BK S वर्मा यांचं निधन झालंय, त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला होता? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, ललित कला अकादमी पुरस्कार. तर लोकप्रिय कलाकार होते हे BK S वर्मा, यांचं रिसेंटली निधन झालंय. त्यांच्या चित्रांचा विषय हा प्रामुख्याने पर्यावरणीय आणि सामाजिक होता. 1949 त्यांचा जन्म झालेला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं कृष्णम्माचार्य, जे की संगीतकार होते. आई होत्या जयलक्ष्मी, त्या पण कलाकार होत्या. त्यांनी वर्मा यांनी ललित कला अकादमी पुरस्कार मिळाला होता, तसंच राज्योत्सव पुरस्कार मिळालेला आहे, आर्यभट्ट पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, असे भरपूर अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. त्यांना कर्नाटक राज्याचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे 2001, राज्योत्सव पुरस्कार मिळाला होता 2001 आणि बेंगलोर युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेटसुद्धा दिली होती 2011. ठीक आहे. तर हे कोण होते? तर ते एक चित्रकार होते, त्यांना ललित कला अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, 11 फेब्रुवारीला इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स हा दिवस साजरा केला गेला. आता आपण लगेच महत्त्वाचे काही फेब्रुवारीचे दिवस पण बघूयात. 1 फेब्रुवारीला असतो जागतिक सूर्यनमस्कार दिन, 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळभूमी दिन असतो, वर्ल्ड वेटलँड डे, 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस, 12 फेब्रुवारीला जागतिक आरोग्य दिन, 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन, 19 फेब्रुवारीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते तारखेनुसारची, 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन असतो, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, 24 फेब्रुवारी जागतिक मुद्रण दिन, 27 फेब्रुवारीला 2 महत्त्वाचे दिवस आहेत, मराठी भाषा दिन तर असतोच, शिवाय जागतिक स्वयंसेवी संस्था दिन पण आहे आणि 28 फेब्रुवारीला आहे राष्ट्रीय विज्ञान दिन. ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या दिवसांचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ह्याला रिवाईज करा, जेणेकरून तुम्हाला सगळे फेब्रुवारीचे दिवस लक्षात राहायला मदत होईल. आता आपण पुढचा प्रश्न बघू. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर -- हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 विकेट्सचा टप्पा गाठणारा दुसरा स्पिनर ठरलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, रविचंद्रन अश्विन. तर सध्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टेस्ट मॅच चालू आहेत. तर या 4 टेस्ट मॅचमध्ये 9 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे या मॅचला. तर याच्यामध्ये पहिला सामना हा नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला होता. त्यामध्ये आपल्या भारताचे ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी या टेस्ट मॅचच्या पहिल्याच दिवशी एक खूप मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी सर्वात फास्ट 450 विकेटचा टप्पा गाठलेला आहे आणि हे असे दुसरे फिरकी गोलंदाज ठरलेत, म्हणजे हे बॉलर ठरलेत. तर पहिले कोण मग? तर पहिले आहेत श्रीलंकेचे प्लेयर मुथय्या मुरलीधरन. त्यांनी फक्त 80 मॅचमध्ये 450 विकेट घेतलेल्या आहेत आणि आत्ता रविचंद्रन अश्विननी 89 मॅचमध्ये 450 विकेट घेतल्याचा विक्रम त्यांनी बनवलेला आहे आणि हे म्हणजे दुसरे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीचा विक्रम बनवण्यासाठीचे. तर हा जो मॅच चालू आहे याच्यामध्ये 450 विकेट कुणाची घेतली आहे तर हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचे प्लेयर आहेत, ऑस्ट्रेलियाचे विकेट किपर बॅट्समन आहेत ॲलेक्स कॅरी, तर यांना त्यांनी आउट करून 450 विकेट घेतलेली आहे. याआधी अशा पद्धतीची कामगिरी आपल्या भारतासाठी अनिल कुंबळे यांनी केलेली आहे. कुंबळेच्या नावावर
कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 619 विकेट्स नावावर आहेत त्यांच्या. अनिल कुंबळे यांनी 93व्या कसोटी सामन्यामध्ये 8 मार्च 2005 मोहालीमधल्या पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये 450 विकेटचा टप्पा गाठला होता. ठीक आहे, फास्टेस्ट कोण आहे पण सध्या? पहिला नंबरवर आहे मुथय्या मुरलीधरन, दुसरा नंबर आहे आता रविचंद्रन अश्विनचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, 2022 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला देण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, पहिला पर्याय आप्पासाहेब धर्माधिकारी. हे आपल्या महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि निरूपणकारसुद्धा आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी. तर यांना यावर्षीचा 2022 महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तर हा पुरस्कार कुणाला द्यायचा, तर याबद्दलची एक समिती असते, महाराष्ट्र भूषण निवड समिती, यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची शिफारस केली होती आणि त्याला आता मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तबसुद्धा केलेलं आहे. आपण यांच्याबद्दल, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल पण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. यांचा जन्म 14 मे 1946 रोजी झालेला आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर दत्तात्रेय धर्माधिकारी. ओके, यांना पद्मश्रीसुद्धा मिळालेला आहे. रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडामध्ये त्यांचं प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झालेलं आहे. त्यांना लहानपणापासून कीर्तन, भजन, आध्यात्मिक वाचन याची आवड होती. तळागाळातल्या प्रत्येक माणसासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आत्तापर्यंत बरंच कार्य केलेलं आहे आणि त्यासाठीच त्यांना हा पुरस्कार आहे. खरं तर या कार्याला त्यांच्या वडिलांनी सुरुवात केलेली, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 पासून. ठीक आहे, पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या भारतीय गोल्फरने मॅजिकल केनिया लेडीज ओपनचे विजेतेपद पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे अदिती अशोक. आता आपण थोडक्यात अदिती अशोक यांच्याबद्दल पण माहिती बघू. हिचा जन्म 29 मार्च 1998 बेंगळुरू इथे झालेला आहे. त्यांचं वयाच्या 12व्या वर्षी राष्ट्रीय संघाचा त्या भाग बनलेल्या आहेत. तिनं 2012, 2013 आणि 2014 राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिपसुद्धा जिंकलेली आहे. आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत खेळणारी अदिती अशोक ही पहिली भारतीय आहे. यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत खेळणारी अदिती अशोक ही पहिली भारतीय आहे. एवढंच नाही तर रिओ ऑलिम्पिक 2016 सहभागी होणारी सुद्धा अदिती ही पहिली गोल्फर ठरलेली आहे. पण तिला कुठलेही पदक जिंकता आलेलं नव्हतं तेव्हा, आणि त्यावेळी ती फक्त 18 वर्षाची होती. आणि अजून एक मुद्दा म्हणजे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण गोल्फर ठरली आहे अदिती अशोक. ठीक आहे, अदिती अशोकला 2020 अर्जुन पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. तर अशा पद्धतीनं महत्त्वाचे 10 प्रश्न आपण या लेक्चरमधून कव्हर केलेले आहेत. आजचा होमवर्कचा प्रश्न आहे, RBI रेपो रेट किती टक्के केला आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून द्यायचं आहे नक्की. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.